जगावा असे की पुरंदर चढ़ाने वाला सर्क, जगावा असे की पुरंदर चढ़ाने वाला सर्क, आते क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या सर्क, आते क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या सर्क, शत्रूनीही त्यांचा इतिहास लिहून ठेवावा, शत्रूनीही त्यांचा इतिहास लिहून ठेवावा, असा माझा राजा पुन्हा घडावा, असा माझा राजा पुन्हा घडावा। वाच जळते प्रकाशासाठी, चंदन जिस्ते सुगंधासाठी, चंदन जिस्ते सुगंधासाठी, फूल असते श्वासासाठी, फूल असते श्वासासाठी, परंतु महामानव जगले या समाजासाठी, महामानव जगले या समाजासाठी। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या तुम्ही सर्व माझ्या छोटे मोठे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला उमाजी नाईक यांच्याविषयी काही दोन चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या अशी विनम्र विनंती करतो व माझ्या भाषणास मी सुरुवात करतो। उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव दादाजी खोमणे व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। उमाजी राजे जस जसे मोठे होत गेले तस तशी हेरगिरी, तलवार चालवणे, पुराड, भाला, दांडपट्टा, गोफण इत्यादी चालवण्यासाठी त्यांनी कला उघड केली। त्या काळात इंग्रज आपली सत्ता विस्तारत होते। त्यांनी पुण्याच्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यास गादीवर बसवले। त्याने पुरंदर किल्ल्यावरील संरक्षणाची जबाबदारी रामोशी समाजाकडून काढून घेतली। इंग्रजांचे अत्याचार वाढू लागले व त्यामुळे करारी उमाजी राजे आपल्या सहकाऱ्यांसोबत जेजुरीच्या खंडेरायांसमोर भंडारा उधळत इंग्रजांविरुद्ध उठावाची गर्जना केली। दऱ्या खोऱ्यात तो रायचा रे नुसता वैराला घाम फोडायचा रे, दऱ्या खोऱ्यात तो रायचा रे नुसता वैराला घाम फोडायचा रे, देव दर्शनासाठी रोज गडावर यायचा रे, देव दर्शनासाठी रोज गडावर यायचा रे, बेल भंडारा उधळून आशीर्वाद मागायचा रे, बेल भंडारा उधळून आशीर्वाद मागायचा रे। ते इंग्रज व इंग्रज धार्जिन सावकार व वतनदार यांना लुटून गोरगरिबांना मदत करायचे। भल्या भल्यांना तो लुटायचा गोरगरिबात वाटायचा, भल्या भल्यांना तो लुटायचा गोरगरिबात वाटायचा, होता गोरगरिबांवर अन्याय तो धावून यायचा, होता गोरगरिबांवर अन्याय तो धावून यायचा। तसेच आपले सैन्यबळ वाढवण्यावरही उमाजी राजांनी भर दिला। उमाजी राजे व इंग्रज यांच्यामध्ये अनेक चकमकी देखील होत असत। त्यात अनेक इंग्रज सैनिक व इंग्रज अधिकारी ठार होत असत। उमाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले आदर्श मानत होते। जो आमच्या सोबत नीट त्याला धरतो मी काळजापाशी, जो आमच्या सोबत नीट त्याला धरतो मी काळजापाशी, जीवाला जीव देणारी जात आहे रामोशी, जीवाला जीव देणारी जात आहे रामोशी। इंग्रजांविरुद्ध लढा अधिक बळकट व तीव्र करण्यासाठी 22 जुलै 1826 रोजी त्यांचा राज्य अभिषेक जेजुरीच्याकडे पठारावर करण्यात आला। त्यांना जो कोणी पकडून देईल त्याला भरघोस बक्षिसे देण्याचे जाहीरनामे इंग्रज सरकार काढत होते, पण मात्र लोकांचा पाठिंबा उमाजी राजांना होता, ते लोकांचे असे स्थान बनले होते। 20 डिसेंबर 1827 रोजी इंग्रज व उमाजी राजे यांच्यामध्ये एक युद्ध झाले, त्यात इंग्रजांचा पराभव झाला आणि उमाजी राजांनी 5 इंग्रजांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली। नाही गलीची गुलामी ज्याच्या डोळ्यात आग आहे रे, नाही गलीची गुलामी ज्याच्या डोळ्यात आग आहे रे, ज्याने फाडीला इंग्रज वाग रामोशाचा आहे रे, ज्याने फाडीला इंग्रज वाग रामोशाचा आहे रे। उमाजी राजांनी 16 फेब्रुवारी 1831 रोजी इंग्रज सत्तेविरुद्ध एक सर्वसामाविक व व्यापक विचारसरणीचे जाहीरनामे प्रसिद्ध करत स्वराज्याचा हुंकार भरला। त्यांची माहिती देणाऱ्यास 2 एकर जमीन व 10,000 रुपये रोख बक्षीस दिले जाईल अशी घोषणा इंग्रज सरकारने केली व या लोभापायी त्यांना एक कुलकर्णी फितूर झाला। 15 डिसेंबर 1831 रोजी उत्तरोली या गावी बेसावध असताना उमाजी राजांना इंग्रजांनी पकडले। त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला व फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। अखेर 3 फेब्रुवारी 1832 रोजी त्या अवघ्या 43 वर्षाचे हे आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी राजे नाईक देशासाठी हसत हसत फासावर गेले असे या थोर हुतात्म्यास
लिहून ठेवावा, शत्रूनेही